नेक्स्ट पॉइंट इज इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. तो अपन जस्ट पाहिलं की दोन्ही रिजिड सपोर्टला स्ट्रेच्ड स्ट्रिंग बांधलेले आहे, त्याला मध्ये आपण प्लग केलं, वन साइडला पुल करून रिलीज केलं तर स्टेशनरी वेव तयार होते. म्हणजे ऍक्च्युअली दोन प्रोपॅगेटिंग वेव तयार होतात, त्या दोन्ही प्रोपॅगेटिंग वेव मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट स्टेशनरी वेव तयार होते. ही जी रिझल्ट स्टेशनरी वेव आहे, आता बघा ऍनिमेशन मध्ये हे वन साइडला पुल करून रिलीज केल्यानंतर ही जी लूप्स तयार झाल्यात ही स्टेशनरी वेव आहेत. वन डायरेक्शनला जी वेव जाते ती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन इन्सिडेंट वेव आणि रिफ्लेक्टेड वेव दोन अपोजिट डायरेक्शनला एकाच पाथवरती ज्या वेव मिक्स होतील, इंटरफेअर होतील, सुपरपोज होतील, त्यावेळी सुपरपोजिशन होऊन आपल्याला ही स्टेशनरी वेव तयार होते. म्हणजे दोन अपोजिट डायरेक्शनला जे मुव्हिंग वेव आहेत जाणाऱ्या सेम अँप्लिट्यूडच्या, त्या मिक्स झाल्यानंतर आपल्याला रिझल्टंट स्टेशनरी वेव तयार होते. आता या स्टेशनरी वेवचं आपण इक्वेशन डिटरमाइन करणार आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन. त्यासाठी आपण कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड ए अँड वेव्हलेंथ लॅम्बडा प्रोपॅगेटिंग ऑन लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंग इन अपोजिट डायरेक्शन. रिमेंबर 2π/λ इज इक्वल टू के अँड 2π n इक्वल टू ओमेगा. आता दोन सिंपल हार्मोनिक वेव्स आहेत, ह्या दोन सिंपल हार्मोनिक वेव्स अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण ट्रॅव्हलिंग होत आहेत, ह्या दोन्ही वेव्स मिक्स झाल्या. द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स एक्सिस इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन इज, आता जी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला वेव्ह ट्रॅव्हल होते सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याचं इक्वेशन आहे y1 इक्वल टू ए साईन ऑफ. आता इथं आपण ओमेगा टी ऍक्च्युअली इक्वेशन आहे, पण ओमेगाची आणि ह्या व्हॅल्यू पुट केल्या, तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे आपल्याला असं मिळालंय ओमेगा टीची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2π इन ब्रॅकेट एन टी मायनस x/λ. एक्स डिस्प्लेसमेंट आहे, वाय लॅम्बडा, लॅम्बडा हे वेव्हलेंथ आहे, एन फ्रिक्वेन्सी आहे फर्स्ट वेव्ह. द इक्वेशन ऑफ ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स एक्सिस इन निगेटिव्ह डायरेक्शन, जर निगेटिव्ह डायरेक्शनला ही वेव्ह ट्रॅव्हल झाली सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याचं इक्वेशन जे आहे y2 इक्वल टू ए साईन ऑफ 2π इंटू ब्रॅकेट एन टी प्लस x/λ ब्रॅकेट कंप्लीट. इक्वेशन ऑफ फर्स्ट वेव्ह y1, इक्वेशन ऑफ सेकंड वेव्ह y2, ह्या दोन वेव्ह जे आहेत अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हलिंग होणारे वेव्ह, त्याचे आपल्याला दोन्ही वेव्हचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे ही y1 आणि y2. When these waves interfere, the resultant displacement of particle of string is given by the principle of superposition of waves. आता दोन वेव्हची आपण जी इक्वेशन पाहिली, ती दोन्ही वेव्हची सुपरपोज झाली म्हणजे मिक्सिंग झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जी तयार होते ती वेव्ह जी आहे y इक्वल टू y1 प्लस y2. y as it is putting value of y1, that is equation of first wave a sine of inside the flower bracket 2π inside the bracket nt minus x/λ right complete. Plus second wave equation y2 equal to a sine of inside bracket 2π again bracket nt plus x/λ bracket complete. ह्या दोन्ही y1 आणि y2 चे व्हॅल्यू आपण पुट केला आहे इक्वेशन मध्ये. नंतर आपण हे फॉर्म्युला हा वापरलेला आहे, साईन सी प्लस साईन डी इक्वल टू 2 sin C + D/2 cos c मायनस D/2. तर हे हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आणि रिअरेंजिंग करून टर्म्स आपल्याला y इक्वल टू 2a sin ऑफ 2π nt cos ऑफ 2π x/λ हे इक्वेशन मिळालं. टर्म्स रिअरेंज केल्या, कॉस ची टर्म अगोदर लिहिली, साईन ची टर्म नंतर लिहिले, 2a cos 2π x/λ sin 2π nt हे इक्वेशन मिळालं y इक्वल टू. याच्यामध्ये आपण 2a cos 2π x/λ आपण a मानलं, ह्या टर्मला a मानलं तर हे इक्वेशन होईल y इक्वल टू a sin ऑफ 2π nt. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह जे तयार झाले त्या वेव्हचं हे रिझल्टंट इक्वेशन मिळालं आपल्याला. आता या रिझल्टंट वेव्ह मध्ये स्टेशनरी वेव्हच्या ओमेगाची व्हॅल्यू पुट केली 2π n, तर आपला रिझल्टंट इक्वेशन असं मिळेल, तर y इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t. दिस इज द रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह इक्वेशन. दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह जे तयार झालं त्याचं इक्वेशन मिळालं आपल्याला y इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t. देन दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह विच गिव्ज रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह. दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट जे डिस्प्लेसमेंट मिळालेलं आहे त्याचं इक्वेशन आहे. When two identical waves traveling along the same path in opposite direction interfere with each other, resultant wave is called stationary wave. दोन identical waves जे traveling along same path opposite direction मध्ये त्या जर interfere झाल्या mix झाल्या तर stationary wave form होते. Next point is condition for node. आता आपण जे resultant wave equation determine केले stationary wave चं, त्यामध्ये कंडिशन फॉर नोड्स हे जे आहे, नोड्स आर द पॉइंट ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. दिस इज पॉसिबल इफ द अँप्लिट्यूड इज मिनिमम, दॅट इज झिरो. दॅट इज सी इन दिस डायग्राम, आपण जे दोन अपोजिट डायरेक्शन मध्ये सिंपल हार्मोनिक प्रोग्रेस वेव्ह जातात त्या मिक्स झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह तयार झाले, असे लूप्स तयार झाले आणि हे जे पार्टिकल्स आहेत हे असे ऑसिलेशन करतात, व्हायब्रेशन करतात, त्यामध्ये मिनिमम अँप्लिट्यूड जे आहे तर झिरो जे आहे याला म्हणायचं नोड्स.
ही मैक्सिमम एम्पलीट्यूड जे आहे हे मैक्सिमम व्हायब्रेशन जे होतं त्याला म्हणायचं अँटी नोड्स. आता हे मिनिमम जे आहे, मिनिमम म्हणजे झिरो एम्पलीट्यूड, त्याला आपण नोड म्हणतो. ही जी कंडिशन बघायची आपण, ही कंडिशन ही कधी होतो, झिरो म्हणजेच काय, ज्याला आपण एम्पलीट्यूड म्हणलेलं आहे, एम्पलीट्यूड टू ए कॉस टू पाय एक्स पाय लॅम्बडा आपण ए म्हणलं होतं, आणि ही एम्पलीट्यूड जेव्हा झिरो असते त्यावेळी नोड असतो, म्हणून हे आपण झिरोला इक्वेट केलं. तर हे झिरोला इक्वेट केल्यानंतर कॉस टू पाय एक्स पाय लॅम्बडा इक्वल टू झिरो आलं. अगेन हे जे आहे, ज्यावेळी टू पाय एक्स पाय लॅम्बडाचे व्हॅल्यू जर पाय बाय टू, थ्री पाय बाय टू, फाय पाय बाय टू इतके असतील, त्यावेळी हे कॉस हे झिरो असतं. म्हणून एक्स इक्वल टू, ज्यावेळी हे इथं आपण पुट केलं, ज्यावेळी ही व्हॅल्यू फर्स्ट त्याला इक्वेट केली, टू पाय एक्स बाय लॅम्बडा जर आपण पाय बाय टू ला इक्वेट केलं तर एक्स व्हॅल्यू लॅम्बडा बाय फोर येते. जर आपण टू पाय एक्स बाय लॅम्बडा ही जर व्हॅल्यू थ्री पाय बाय टू ला इक्वेट केली तर नेक्स्ट व्हॅल्यू एक्सची थ्री लॅम्बडा बाय फोर येते. म्हणजेच ह्या एक्सच्या व्हॅल्यूला हे जे एम्पलीट्यूड जे आहे झिरो असते, म्हणजेच काय नोड असतो, म्हणजे एक्स इक्वल टू लॅम्बडा बाय फोर, फर्स्ट एक्स इक्वल टू लॅम्बडा बाय फोर ला पहिला नोड असतो, नेक्स्ट थ्री लॅम्बडा बाय फोर ला दुसरा नोड असतो. म्हणजे हा पहिला नोड आहे, दुसरा नोड आहे, तिसरा नोड आहे, चौथा नोड आहे, असे नोड जे आहेत हायर नोड्स, असे ह्या एक्सच्या एवढ्या एवढ्या व्हॅल्यूला हे नोड्स तयार होतात. ही कंडिशन फॉर नोड आहे, म्हणजे एक्स व्हॅल्यू इतके असेल तिथे नोड असतो, परत एक्स व्हॅल्यू इतके असेल थ्री लॅम्बडा बाय फोर ला परत नोड असतो. दॅट इज एक्स इक्वल टू, हे कॉमन आपण जनरल इक्वेशन लिहिलं, टू पी मायनस वन लॅम्बडा बाय फोर, वेअर पी इक्वल टू वन टू थ्री. म्हणजे पहिला नोड आपल्याला कुठं पाहिजे असेल तर पी इक्वल वन टाकायचं, जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूला पहिला नोड तयार होतो. जर पी इक्वल टू टाकलं आपण ह्या इक्वेशन मध्ये तर नेक्स्ट जी एक्स व्हॅल्यू येईल तेवढ्या व्हॅल्यूला तेवढ्या अंतरावरती पुढचा नोड तयार होईल. यावरून आपण किती अंतरावरती नोड तयार होतात ते आपण इथं इक्वेशन डिटरमाइन केलं. दिस इज कंडिशन फॉर नोड. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय टू. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स जे आहे, पहिला नोड इथं आहे आणि दुसरा नोड इथं आहे, ह्या दोन नोड मधलं अंतर जे आहे हे नेहमी लॅम्बडा बाय टू असतं. नेक्स्ट वन इज कंडिशन फॉर अँटी नोड्स. आता आपण अँटी नोड म्हणजे काय, मॅक्झिमम एम्पलीट्यूड, जास्त जास्त एम्पलीट्यूड, तर किती किती अंतरावरती अँटी नोड तयार होतात हे आपण बघायचं आहे. अँटी नोड्स आर पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम जिथं डिस्प्लेसमेंट असते त्याला आपण अँटी नोड म्हणतो. मग अँटी नोड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, दोन वेव्हची ऍडिशन जर आपण केली एम्पलीट्यूडची तर ती टू ए येते. म्हणजे रिझल्टन एम्पलीट्यूड ए जे आहे प्लस ऑर मायनस टू ए असू शकते, म्हणजे हायस्ट एम्पलीट्यूड ते आपण एम्पलीट्यूडचं इक्वेशन जे मानलेलं आहे टू ए कॉस टू पाय एक्स पाय लॅम्बडा आपण ए म्हणलं तर ही आपण एम्पलीट्यूड हायस्ट मानली, हायस्ट म्हणजे टू ए प्लस ऑर मायनस, याला इक्वेट केल्यानंतर कॉस टू पाय एक्स पाय लॅम्बडाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस वन येते. मग ही टू पाय एक्स पाय लॅम्बडा जे आहे, ही टू पाय एक्स पाय लॅम्बडा ज्यावेळी झिरो असेल, पाय असेल, टू पाय असेल, थ्री पाय असेल, त्यावेळी एक ह्या कॉसची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस वन येते. मग आपण सॉल्व्ह केलं, एक्सची व्हॅल्यू अशी आल्या, सॉल्व्ह केल्यानंतर एक्स इक्वल टू झिरो लॅम्बडा बाय फोर लॅम्बडा, हे आपण ही टू पाय एक्स पाय लॅम्बडाची व्हॅल्यू झिरोला इक्वेट केली तर एक्स झिरो येतं. टू पाय एक्स बाय लॅम्बडा ही व्हॅल्यू जर आपण पायला इक्वेट केली तर नेक्स्ट व्हॅल्यू एक्सची लॅम्बडा बाय टू येते. टू पाय एक्स बाय लॅम्बडा हे जर आपण टू पायला इक्वेट केलं सॉल्व्ह केलं तर एक्सची व्हॅल्यू लॅम्बडा येते. असं आपण इक्वेट करत गेलो आणि हायर व्हॅल्यू सॉल्व्ह केलं तर एक्सच्या या या व्हॅल्यूला काय असते, अँटी नोड असतं, म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते. आपण हे जनरल इक्वेशन असं लिहू शकतो, एक्स इक्वल टू लॅम्बडा पी बाय टू व्हेअर पी इक्वल टू झिरो वन टू थ्री. हीच व्हॅल्यू आपण ह्या टाकला तर आपल्याला त्यावेळी आपल्याला मिळणारे जे अँटी नोड्स, किती अंतरावरती अँटी नोड मिळतील ते आपण ह्या एक्सच्या इक्वेशन आपण काढू शकतो. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड इज लॅम्बडा बाय टू. दोन सक्सेसिव्ह अँटी नोड मधला डिस्टन्स पण लॅम्बडा बाय टू असतं. इथं आपण किती अंतरानंतर अँटी नोड्स आणि किती अंतरानंतर नोड्स तयार होतात हे आपण ह्या रिझल्टंट स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशन मध्ये बघितलं. आपण थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू subscribe, like, and share.